डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623-2567-22। मणिपूरची घटना घडली, पूर्ण देशभरात त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला किंवा सगळ्यांनी त्याबद्दल तीव्र शब्दात आपलं आंदोलनही केलं। तसंच आमच्या श्री गोंदात सुद्धा पक्षविरहित आम्ही सगळ्यांना एकत्र करून हा निषेध नोंदवला। पण ही घटनाच तेवढी तीव्र होती, अशा घटना रोज घडतात। त्या गोष्टींमधलं सगळ्यात विशेष काय होतं, अख्खा गावभर त्यांना तुम्ही नग्न करून फिरवताय। सैनिकाची पत्नी, सैनिकाची मुलगी, त्यांच्या समोर त्यांचा मुलगा मारताय, त्यांना असा अत्याचार त्यांच्यावर करताय। आणि हे सगळं झालं तरी सुद्धा मे मध्ये घटना घडते, जून मध्ये एफआरआय नोंदवली जाते, जुलै मध्ये कारवाई होती, एवढं लेट का? जर एखादी घटना घडली तर सरकारने तिथे एवढं लक्ष तीव्रता दाखवली पाहिजे। आणि आपण कारगिल दिवस मनवत होतो, ज्या दिवशी आपण कारगिलचा विजय उत्सव इथे भारतभर साजरा करत होतो, त्यावेळेस ज्या कारगिल युद्धामध्ये ज्या माणसांनी स्वतःचं योगदान दिलं त्याच्या कुटुंबावर ही वेळ आली होती। त्यामुळं आम्हाला त्या घटनेचं खूप म्हणजे असं खूप संताप झाला होता। आणि आमच्या सगळ्या महिलांनी आम्ही त्याबद्दल तीव्र निषेध आपल्या सगळ्यांच्या समोर आपण बघितलेला आहे। तर महिला, मला एवढंच म्हणायचंय की काही झालं तर महिलांना जे काही पुढे आणलं ते थांबलं पाहिजे आणि शासनाने याबद्दल कारवाई केली पाहिजे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यासाठी सगळे जण दाखले देतात। शिवाजी महाराजांनी असं केलं होतं, अहिल्यादेवीने तर स्वतःच्या मुलाला सुद्धा आतच्या पायाखाली चिरवलं होतं, महिलेचा महिलेवर अन्याय केला म्हणून। तर अशा घटना घडल्या पाहिजे, घडल्या तर त्या माणसांना लगेच त्वरित तिथं न्याय मिळाला पाहिजे आणि जे असे वागतात त्यांना लगेच फाशीची वगैरे शिक्षा सरकारने दिली पाहिजे। अशा किती वेळा आपण म्हणणार आहे, आमच्या कोपर्डीच्या घटनेनंतर सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर या घटनेचा निषेध केला गेला, पण तरी सुद्धा त्यांना सुद्धा सरकारने कोठडी ठेवून पोहोचवून त्याची पण बाजू ऐकून घेऊन सगळ्या जगाला दिसतंय हे चुकीचं आहे, तर तुम्ही परत त्यांचं सगळं ऐकत न बसता अशा आपण जर त्यांच्यावर कडक कारवाई नाही केली तर ह्या घटना अशा घडत राहतील। त्यामुळे सरकारला मला सांगायचंय की तुम्ही महिलांना जे त्रास देतात अशा माणसांवर कडक कारवाई आपण करावी। राजेंद्र क्लॉथ स्टोअर्स, या ठिकाणी सुरू झालाय मान्सून सेल। 20-50% पर्यंत सूट, साडी, ब्लाउज पीसेस, ड्रेस मटेरियल, कट पीसेस, पंजाबी सूट, स्कर्ट मिडी, फ्रॉक्स, पेटीकोट, सुटिंग, शर्टिंग, जीन्स पॅन्ट, ट्राउजर्स, शर्ट्स, टी शर्ट्स, शॉर्ट शर्ट्स, फुल सूट, हाफ सूट, टॉवेल, नॅपकिन, हातरुमाल, होजेरी, बेडशीट, ब्लँकेट, चादर, पिलो कव्हर आणि पडदा क्लॉथ, तसेच इतर भरपूर व्हरायटी उपलब्ध। त्वरा करा सेल मर्यादित कालावधीसाठी। राजेंद्र क्लॉथ स्टोअर्स, मेन रोड, संगमनेर। संपर्क 0-24-25-22-57-40।